कारवाईसाठी आलेल्या पोलिसांकडून झालेल्या मारहाणीमध्ये होडगी येथील पारधी वस्ती येथील एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील होडगी पारधी वस्ती येथे आरोपी पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्याच्या नातेवाईकास केलेल्या मारहाणीमध्ये देवीदास उमाजी पवार या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी केली आहे. कर्नाटकातील अफजलपूर येथील गुन्ह्यातील हवे असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी अफजलपूर पोलीस आणि वळसंग पोलीस अशी संयुक्त कारवाई करण्यासाठी पारधी वस्ती येथे गेले असता आरोपीला पकडताना कारवाई दरम्यान झालेल्या झटापटीमध्ये त्याच्या नातेवाईकांना देखील मारहाण करण्यात आली असल्याचं त्याच्या नातेवाईकांनी सांगितलं आहे. नाव शंकर चंदू काळे आहे. हे पारधी समाजाचा अध्यक्ष आहे. पारधी समाजाचा अध्यक्ष आहे. गुरुवार दिनांक 29/8/2019 रोजी 1:30 पोलिसांनी आमच्या कॅम्पावर भेट टाकली. त्या टायमाला आमचा पोरग बारक देवीदास उमाजी पवार हा त्यांच्या पोराला मारताना त्याने अंगावर पडल्यावर त्याला कागलं पोराला सोडून दिलं आणि त्याला खूप मारलं साहेब. खूप मारल्यावर आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो सर. दवाखान्यात घेऊन जाऊन नेण्यात आलं तर आम्ही डेट बावळीसाठी आम्ही त्याला पोस्टमार्टम करायसाठी म्हणलं तर डॉक्टर काय म्हणले तुमचा डेट नाही पॅदेज आले तुम्ही असं म्हणून त्याला आम्हाला डेट बावडी आमच्या गळ्यात त्या टाकली. आम्ही डेट बावडी घरी घेऊन आलो. त्या पोलिसांनी आमच्या रात्री बेरात्री येऊन बाया पोरं झोपलेले असू दे जान जवान पोरं घेऊन सगळे कोणाला उठवायचं कोणाला बी घेऊन जायचं कोणाला बी मारायचं तोडपाणी करून सोडून द्यायचं तो काय. आम्ही खूप पोलिसांच्या ह्याच्यामध्ये चाललो साहेब. आमच्या आम्हाला तुम्ही विनंती करून आम्हाला तुम्ही निर्णय आम्हाला द्या. माझं नाव बसप्पा उमाजी पवार. मी राहतो मुंबईला आणि माझं भाऊचं नाव देवीदास पवार. देवीदास उमाजी पवार त्यांनी मोलमजुरी करत होता. त्या दिवशी 29 तारखेच्या दिवशी त्यांनी मोलमजुरीला त्याला कुठं काम लागलं नाही. त्या दिवशी 1:30 टायमाला इथे घराजवळ बसला होता आणि त्याचा मुलगा 9-10 वर्षाचा मुलगा आहे. 9-10 मुलगा त्यानंतर पोलीस स्टेशन वळसंगची माणसं वळसंग पोलीस स्टेशनची माणसं आले आणि तिथून अफजलपूरचे माणसं येऊन पोलीस डिपार्टमेंटले 10-15 गाड्या आणून मारहाण करायला बाया पोरांना. का जेवायला बसलेलं होतं त्याने त्याच्या पोराला बारक्याला मारल्यावर त्याच्या अंगावर जाऊन पडलं. तर त्याने पोलिसाने वळसंग आणि अफजलपूरचे पोलीस स्टेशन त्याने आमच्या काकाला खूप मारलेलं आहे. आम्ही पोलीस लय अत्याचारी आमच्यावर व्हावं लागले सर. पण आमचे हे देवीदास मामा त्यांनी चांगलं खा पीत फिरणार माणसाला त्यांनी अफजलपूरचे माणसं येऊन पोलीस अत्याचार केले साहेब. त्याच्यावर वळसंग पोलीस स्टेशनचे होते 10 गाड्या आणले. तर पोलिसामध्ये आम्ही कुणाला काय सांगावं का नाही आम्हाला नाही काय कळलं. तर ते लोक आमच्यावर लय अत्याचारी करते साहेब. आम्ही लेकरं बाळं आम्ही बाया माणसं गडी माणसं 10-15 वर्षाच्या लेकरांना सुद्धा जाऊन मारहाण करते ती सर. पोलिसांकडून होणाऱ्या वारंवार छळाला आम्ही कंटाळलो असून योग्य तो न्याय मिळण्याची अपेक्षा पवार कुटुंबियांनी माध्यमांपुढे व्यक्त केली आहे. देवीदास पवार हे मजुरीवर शेतीचे काम करून आपली गुजराण करीत होते. यांच्या मागे पत्नी 3 मुलं 2 मुली असा परिवार आहे.